हॅलो, नमस्कार. मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज 25 नोव्हेंबर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असतो, निर्मईच्या पप्पाचा. तर निर्मई स्टार्टिंगचा जो व्हिडिओ क्लिप होता, सुरुवातीचा केक बनवण्याचा वगैरे, तो मी काढलेला नाही आहे. त्यामुळे सुरुवात इथूनच करत आहे. निर्मई औक्षवण करत आहे, टिक्का लावून घेत आहे. तिला नव्हतं करता येत, तिला सांगितलं आणि तिने त्यानुसार केलं. आणि एकीकडे मी दुसऱ्या बाजूनी मोबाईल स्टँडवर लावला आणि मी स्वतःसुद्धा औक्षवण करून घेत आहे. आम्ही तिघेच आहो, तिघेच जण सेलिब्रेट करत आहो. तर हा केक मी स्वतःच घरी बनवलेला आहे, पण याचा व्हिडिओ मला काढता नाही आला. केक मी चॉकलेट फ्लेवरचा बनवला होता, कारण निर्मईला चॉकलेट फ्लेवरच जास्त आवडते. इथे आम्ही केक कट केला. हॅपी बर्थडे टू यू विश केलं. त्यानंतर एक दुसऱ्यांना केक भरवला. त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की जेव्हा आम्ही एक दुसऱ्यांना केक चारून देत होतो, तेव्हा निर्मईचा जो चेहरा होता तो पाहण्यासारखा होता. तुम्ही नक्की बघा तिचे एक्सप्रेशन. बाप रे. ती केक खायला तयार नव्हती होत. मग मी तिला सांगितलं की दुसरीकडे व्हिडिओ शूट होत आहे, तर खाऊन घे पटकन. तिला असं वाटलं की पप्पाला कशाला चारत आहे आणि पप्पा मम्मीला कोण चारत आहे, मला आधी कोण नाही चारलं. मस्त आहे, या आठवणी आमच्या सोबत राहील. तर आम्ही घरी केकच कट केला आणि केक यांना आवडला तर थोडा छान व्यवस्थित दोघांनी खाल्ला. त्यानंतर आम्ही बाहेर जायची प्लॅनिंग केली जेवायसाठी. आणि इथे निर्मईचा कार्टून बना सुरू आहे आणि निर्मईनी एक ग्रीटिंगसुद्धा बनवलं आहे. त्यामध्ये कटिंगमध्ये मी तिला मदत केली आणि लिहिलं वगैरे निर्मईनी आहे. त्या ग्रीटिंगवर जे लिहिलं आहे हॅपी बर्थडे पप्पा, ते तिने स्वतः लिहिलं आहे. निर्मईची रायटिंग एकदम मस्त आहे, सुंदर आहे, छान लिहिते ती. इथे प्लेटमध्ये न घेता केक खाणं सुरू आहे. कशी आहे ग टेस्ट? आणि इच्छा राहिली तेव्हाच केक खाऊन घेतात, नाही तर तो केक फ्रीजमध्येच पडून असतो. आणि आम्ही बाहेर एका छोट्या हॉटेलमध्ये जात आहो. घरी नेहमी स्वयंपाक बनवून बनवून कंटाळा येतो, कधीतरी एखादी वेळ बाहेरही छान वाटतं. तर आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहो. हे आहे चिकन स्पेशल बिर्याणी सेंटर, जिथे तंदूर, चिकन फ्राय, त्यानंतर चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी छान मिळते.
तसं तर गटचांदूरमध्ये काही असं व्यवस्थित खाण्यासारखं नाही आहे, तर हेच एक ठिकाण आहे जिथे ठीक वाटते, म्हणजे कमी पैसे आणि पैसा वसूल असं होते। नाहीतर बाकी ठिकाणी गेलं नवीन ठिकाणी तर तिथे गेल्यानंतर मग टेस्ट बघून थोडंसा असं वाटते की फालतू चालू वगैरे, तर म्हणून आम्ही नवीन ठिकाणी कधी ट्राय करत नाही, जिथे जातो नेहमी तिथेच गेलो। आणि हे आलं आहे निर्मईचा लेग पीस तंदूर। निर्मई हेच खाते तंदूर, बाकी तिला बिर्याणीमधलं वगैरे चिकन हे खातच नाही, तिला हेच एक आवडते रोस्ट चिकन, तर ती आवडीनी खात आहे। त्यानंतर आम्ही ऑर्डर केली होती बिर्याणी, ते सुद्धा खाल्ले, हाफ हाफ बिर्याणीमध्येच आमचं पोट भरलं दोघांचं। त्यानंतर थंडी आहे तरी सुद्धा निर्मईनी कोण मागवल्या, निर्मईची कोणती आहे स्ट्रॉबेरी आणि माझी बटरस्कॉच, तर इथे आमची कोण सुद्धा खाऊन झालेली आहे। आता हळूहळू मला सवय होत जाईल बाहेरसुद्धा ब्लॉग बनवायची, एकदम कोणतीही गोष्ट वेळ लागते, कोणतीही गोष्ट छान व्हिडिओ बनवायची किंवा व्हिडिओमध्ये क्लियरिटी या सगळ्या गोष्टी यासाठी वेळ लागतो। हळूहळू त्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत जाईल। आणि इथे आमचं जेवण आईस्क्रीम, आईस्क्रीम आत्तासुद्धा निर्मईकडे आहे। तर हे सगळं आमचं आटोपलेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत घरी जायला। बाकीचे ब्लॉगिंग वाले कसे काढत असेल? हो ना, हो ना, तर मग जसं राहिलं तसंच मी पण तसंच काढते। तर असा होता आजचा आमचा व्लॉग। आज होता निर्मईच्या पप्पाचा बर्थडे, तो आम्ही सेलिब्रेट केला, केक कटिंग घरी केली आणि जेवायसाठी बाहेर गेलो। तर निर्मईने काय खाल्लं? तंदूर लेग पीस है ना। निर्मईला आवडते का ग? आणि आईस्क्रीम पण खाल्ली। हां, आईस्क्रीम पण खाल्ली। थंडी आहे, थंडीमध्ये आणखी थंडी थंडी आईस्क्रीम खाल्ली निर्मईनी। कोणती कोण होती ती? स्ट्रॉबेरीवाली। तर हा होता आमचा छोटासा व्लॉग, तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच आमचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघत राहायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे आमच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तोपर्यंत बाय बाय बाय।